नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अमरावती शहरातील अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू केली आहे। कालच्या 8व्या दिवशी केलेल्या कार्यवाहीत महानगरपालिकेच्या गजराजने शहरातील टांगा पडाव चौक, चांदनी चौक, सौदागरपुरा, पठाण चौक क्षेत्रात अतिक्रमण काढण्याकरिता आपल्या पथकासह मैदानात उतरले। सदरची कार्यवाही करत असताना सौदागरपुरा परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या कार्यवाहीचा विरोध करून गजराजच्या समोर एकत्र येऊन अडथळे आणण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करावा लागला, परंतु पोलिसांनी बल प्रयोग करून लोकांच्या गर्दीला हटवून अतिक्रमण उद्ध्वस्त केले। मित्रांनो, सौदागरपुरा परिसरातील नागरिकांनी जे गाय म्हशीचे गोठे बनवले आहे ते हटवण्याकरता त्यांना एका दिवसाचा वेळ दिला आहे। जर संध्याकाळपर्यंत सदरचे अतिक्रमण हटवले नाही तर अतिक्रमण विभाग आपली कार्यवाही करेल, अशी माहिती अतिक्रमण विभाग प्रमुखांनी दिली आहे। काल सकाळी 11 वाजतापासून अतिक्रमण विरोधी कार्यवाही करण्यात आली। इतवारा बाजार परिसर स्थित टांगा पाडव चौकापासून अतिक्रमण कार्यवाहीला सुरुवात झाली। कडक पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधी कार्यवाही केली जात होती। या मार्गावरील चांदनी चौक, पठाण चौक, नागपुरी गेट परिसरातील 50 पेक्षा अधिक दुकानातील शेड, खोके, हात ठेले व कच्चा पक्का अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आला। नागपुरी गेट परिसराला लागून असलेले सौदागर पुऱ्यामध्ये पशुपालकांनी एका लाईनीत गोठे बनवले आहे। सदर गोठे हटवण्याची कार्यवाही करताच लोकांची गर्दी उसळून आली। काही लोकांनी आपले अतिक्रमण वाचवण्यासाठी गजराजच्या समोर उभे राहून कर्मचाऱ्यांना समोर येण्यासाठी थांबवले, परंतु पोलिसांनी या प्रयत्नाला असफल बनवित सौम्य लाठीचार्ज करून गर्दीला तितरबितर केले व कार्यवाहीला अंजाम दिला। येथील गोठे उठवण्याचा एक दिवसाचा अल्टिमेटम अतिक्रमण पथकाने दिला आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।